महावितरणाच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसऱ्यांदा मान मिळवलाय. प्रादेशिक संचालक श्री संजय ताकसांडे यांच्या हस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आले. 2018-19 महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान पुणे परिमंडळाला मिळाला. एक आयोजक म्हणून सर्वतोपरी कोणत्याही खेळाडूंची गैरसोय होणार नाही याची आमच्या सर्व टीमनी प्रयत्न केला. या स्पर्धा अत्यंत उत्तम घेता याव्या यासाठी पण माझ्या संपूर्ण टीमने माननीय प्रादेशिक संचालक श्री ताकसांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कसोटीने प्रयत्न केले. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक खेळातील विजेत्या आणि उपविजेत्यांना सुवर्ण रौप्य पदक तसेच प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी ताकसांडे बोलत होते. मागच्या वर्षी नाट्य स्पर्धा आणि खेळाडू स्पर्धा ही सुरू झाली. निश्चितपणे त्या सुरू करण्यामागे एक कंपनीचा एक उद्देश होता, एक टीम स्पिरिट, एकजुटीची भावना तयार होऊन वर्षभरासाठी महावितरण कंपनीचं उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चितपणे या इव्हेंटचा फायदा होतो. मागच्या वर्षी ज्या टीम जिंकल्या नव्हत्या त्या टीम यावर्षी निश्चितपणे त्यांनी प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये सुधारणा करून खेळामध्ये निश्चितपणे जिंकले आहेत. या 3 दिवसाचा जर विचार केला या ठिकाणी जे जे इव्हेंट झाले ते बॅडमिंटनचे असतील, क्रिकेटचे असतील, क्रिकेटच्या मॅचेस तर टायपर्यंत गेल्या आणि कबड्डीच्या मॅचेस असतील ह्या उत्कंठावर्धक झाल्या. पर्टिक्युलरली पुणे झोन आणि जी आयोजन समिती आहे खरोखर तुम्हा सर्वांचा अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. इतक्या दुरून तुम्ही इथे आलात आणि शकील इथे बोलला, गुरमीतजी बोलले, जे आमचं एक जे एम होतं की एक संघाची भावना डेव्हलप कशी होईल. तुम्ही जेव्हा या स्टेडियमच्या रेसिडेन्सी व्यवस्था पाहत होतो माझ्या असं लक्षात आलं की खरोखर या ठिकाणी 3 दिवसासाठी का होईना माझे कार्यकर्ते, माझे प्लेयर्स एकत्र राहतील आणि एक चांगल्या प्रकारची भावना त्या ठिकाणी 3 दिवस सोबत राहून त्यांच्यामध्ये तयार होईल.